नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, या व्हिडिओचं थंबनेल पाहून तुम्हाला वाटलं असेल की आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 20,000 रुपये अनुदानाची ही नवीन योजना कोणती लॉन्च केली आहे. तर मित्रांनो, बीड येथे महाकृषी प्रदर्शनी पार पडली. या प्रदर्शनीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना सरसकट 10,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय दिला होता. त्याचबरोबर ज्याही शेतकऱ्यांचं जो 5,000 रुपये सोयाबीन अनुदान आणि कपाशी अनुदानामध्ये त्या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव समाविष्ट नव्हतं, तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान देण्यात यावं अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली होती. तर मग आता या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नाव नव्हतं, त्या शेतकऱ्यांना करायचं काय? तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून अशी संपूर्ण माहिती आपण समोर आणली आहे की ती माहिती आहे कोण तुम्हाला कदाचित धक्का सुद्धा बसू शकतो. तर मित्रांनो, ती माहिती काय आहे? मित्रांनो, माहिती पाहण्याआधी आणि या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी, तुम्ही शेतकरी आहात आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे. अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला भेटत राहतात. तर मित्रांनो, राज्य सरकारने पुन्हा आता एकदा शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसले आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये पीक पाणी केली असेल, तर त्या शेतकऱ्यांना ही अनुदानाची रक्कम आता मिळणार आहे. शक्यतो ज्या शेतकऱ्यांच्या 7/12 पीक पाणीची नोंद नाही, ते शेतकरी या योजनेपासून मित्रांनो वंचित राहणार आहे. तर मग आता तुम्ही म्हणत असाल की एक पीक पाणीची अट ही रद्द करण्यात आली होती. तर राज्याची बीड येथे जी कृषी प्रदर्शनी पार पडली होती, या प्रदर्शनीमध्ये राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य सरकारकडे ई पीक पाणीची अट होती, ही अट रद्द करा अशी मागणी सुद्धा केली होती. आणि राज्य सरकारने मित्रांनो ही अट सुद्धा रद्द केली होती. परंतु आता पुन्हा राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला मित्रांनो पानं पुसली आहे. ज्या शेतकऱ्यांचं 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये सोयाबीन पीक आणि कपाशी पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, तर ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी म्हणून राज्य सरकारने एका हेक्टरपर्यंत 5,000, एका हेक्टरपेक्षा कमी शेती असेल तर 1,000 आणि एका हेक्टरपेक्षा जास्त शेती जर असेल तर शेतकऱ्यांना 10,000 रुपये पर्यंत अनुदान हे मान्य केलं होतं. परंतु याच्या याद्या सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. तर या याद्यामध्ये जवळपास 70% शेतकऱ्यांचे नावं नाहीयेत. मग आता या शेतकऱ्यांनी करायचं काय? तर या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुद्धा तोडगा काढला होता की ज्या शेतकऱ्यांचं या याद्यामध्ये नाव समाविष्ट नसेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा सरसगडी अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने बीड इथल्या ज्या कृषी प्रदर्शनी पार पडली होती, या प्रदर्शनीमध्ये सुद्धा मान्य केलं होतं. परंतु मित्रांनो, आता या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर आता 5,000 ते 10,000 पर्यंत ही रक्कम आता जमा केल्या जाणार आहे. तर मग आता ज्या शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव समाविष्ट नव्हतं, तर त्या शेतकऱ्यांना आता करायचं काय? तर मित्रांनो, हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह या शेतकऱ्यांच्या मनावर आता उपस्थित सुद्धा झाला आहे. तर मित्रांनो, आता याद्या सुद्धा जाहीर झाल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा होणार आहे, त्या शेतकऱ्यांचे जे एनईएफटी द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर ज्या बँक जो होम बँक असेल त्या बँकेद्वारे आता डीबीटी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर या आठवड्यामध्ये मित्रांनो ही रक्कम जमा सुद्धा केल्या जाणार आहे. तर मग आता ज्या शेतकऱ्यांचं या याद्यामध्ये नाव समाविष्ट नव्हतं किंवा जे शेतकऱ्यांनी हे अर्ज भरून दिले नाही, तर मग आता ते शेतकऱ्यांनी करायचं काय? हा सर्वात मोठा प्रश्न आता उपस्थित सुद्धा झाला आहे. तर मित्रांनो, जी माहिती मिळाली होती ही माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर सुद्धा केली आहे. तर पुन्हा आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हा शब्द मित्रांनो सुद्धा पाळला नाहीये. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम सुद्धा करत नाहीये, परंतु ही माहिती संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचण्याचे गरजेचे आहे. तर मित्रांनो, राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम सुद्धा जमा करण्यात यावी. त्याचबरोबर मित्रांनो, ठिकठिकाणी आशा वर्कर यांचं सुद्धा आंदोलन सुरू आहे, कारण की ज्या लाडक्या बहिणींना 2-3 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत, त्याचबरोबर या लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसा आहे, परंतु आम्हाला आमच्या पगार देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसा नाहीये, अशी सर्वात मोठी मागणी राज्यातील आशा वर्कर यांनी केली आहे. तर मग आता शेतकऱ्यांना मित्रांनो ही रक्कम आता कधी मिळणार, आता या ठिकाणी आपण वाट पाहणारच आहे. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे. अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन येत असतो.